छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज परळीमध्ये आल्यानंतर दोन महत्वाच्या नाथांचं दर्शन आम्ही घेतलं खऱ्या अर्थानं ज्योतिर्लिंग असलेलं आणि ज्यांच्या ऊर्जेने हा संपूर्ण संसार चाललेला आहे अशा परई वैद्यनाथाचं दर्शन आम्ही घेतलं आणि ज्यांच्या ऊर्जेमुळे राजकारणामध्ये आम्ही आहोत ते आमचे गोपीनाथराव मुंडे त्या गोपीनाथाचं दर्शन देखील आज या ठिकाणी घेतलं त्यामुळे एकीकडे परई वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होत असताना आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांना देखील या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो शासन आपल्या दारी ही संकल्पना ज्यांनी मांडली ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब युवा नेते राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेजी आमच्या भगिनी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पंकजादाई मुंडे आमदार सुरेश अण्णा धस आमदार प्रकाश अण्णा सोळंके आमदार लक्ष्मण अण्णा पवार आमदार बाळासाहेब आसबे आमदार नमिता ताई मुंदळा सुरेश नवलेजी भीमराव धोंडेजी मधुकर अर्दळजी दीपा मुंडेजी नंदकुमार ठाकूर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येनं जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत मला लोकच लोक दिसत आहेत अशा माझ्या सगळ्या बीड जिल्ह्यातील सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे धनंजय मुंडेंनी या ठिकाणी आल्यानंतर एक मिरवणूक ठेवली होती ती जर मिरवणूक आम्ही काढली असती तर संध्याकाळपर्यंतही कार्यक्रम सुरू झाला नसता आणि या सगळ्या लोकांचं दर्शन घेता आलं नसतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विनम्रपणे या ठिकाणी अभिवादन करतो खरं म्हणजे आज मराठवाडा संकटात आहे बीड जिल्हा देखील संकटात आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळाची छाया आपल्याला पाहायला मिळते अनेक तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की या वर्षी आपण निर्णय केला आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना ही या ठिकाणी आपण जाहीर केली आणि मला हे सांगताना समाधान वाटत की आपल्या या जिल्ह्यामध्ये अठरा लाख शेतकऱ्यांना पहिल्यांदा विम्याच्या इतिहासामध्ये पंचवीस टक्के अग्रिम हे त्यांच्या खात्यामध्ये मिळाली आणि कृषी मंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून हा विमा सर्वांना मिळाला पाहिजे या करता प्रयत्न केले आणि आता येत्या काळामध्ये सगळे शेतकरी जेवढे या दुष्काळामुळे अडचणीत आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पूर्णपणे मदत करेल कुठलाही शेतकरी आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हा आपल्याला आश्वासित करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे आपण आता मराठवाड्यामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा दुसरा टप्पा सुरू केलाय या योजनेच्या अंतर्गत गावामध्ये प्रत्येकाला शेततळं असेल त्या ठिकाणी शेततळ्याचं अस्तरीकरण असेल किंवा त्या ठिकाणी ड्रीपची व्यवस्था असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांकरता गोदामाची योजना असेल आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देण्याकरता एडिशनची त्या ठिकाणी व्यवस्था असेल मिनी अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र असतील या सगळ्या गोष्टी आता आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत कुठेतरी आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य यावं आणि त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा हा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय आणि एवढंच चा नाही लवकरच आम्ही केंद्र सरकारमध्ये पीयूजी गोयल यांच्यासोबत बैठक घेतोय आमच्या सोयाबीनचा भाव वाढला पाहिजे आमच्या कापसाचा भाव वाढला पाहिजे याकरता देखील केंद्र सरकार सोबत बैठक घेऊन आमच्या शेतकऱ्याला जो काही माल त्याच्याकडे आहे त्या माध्यमातून उचित दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो मला एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते ती आम्हाला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे ही दिवसा बारा तास वीज मिळाली तर आमचा शेतकरी आपल्या हाडाचं काळ करतो रक्ताचं पाणी करतो आणि त्या ठिकाणी आपल्या मेहनतीतून शेतमाल पिकवू शकतो पण आपण पड़ वर्षानुवर्ष अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज देतो शेतकऱ्याला रात्री त्या ठिकाणी शेतीमध्ये जावं लागतं आणि म्हणून आपण निर्णय केला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आता या योजनेच्या अंतर्गत कृषी वाहिनी आपण सोलर वर करतोय आणि या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंडित वीज हे तीनशे पासष्ट दिवस आपण देण्याचा निर्णय घेतला आणि मला आनंद आहे पहिल्याच टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या जवळपास तीस टक्के फिडरचं टेंडर हे आम्ही काढलेलं आहे पुढच्या तीन महिन्यात अजून तीस टक्के फिडरचं आम्ही टेंडर काढू आणि पुढच्या वर्षापर्यंत बीड जिल्ह्यातल्या सगळ्या फिडरवर आम्ही सोलरायझेशनचं काम सुरू करू दोन ते अडीच वर्षामध्ये बीड जिल्ह्यातले सगळे फिडर हे सोलर फिडर असतील आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंडित वीज हे त्या ठिकाणी देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे आपण करणार आहोत आज खऱ्या अर्थानं हे सरकार गरीबाच्या पाठीशी शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे मग अशी पालकमंत्र्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी कृष्णा मराठवाडा योजना खुंटेफळची योजना या सगळ्या योजनांना चालना मिळाली मला आठवतं मागच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री होतो त्या काळामध्ये आपण कृष्णा मराठवाड्याला सुप्रमा दिली त्यानंतर पुन्हा सरकार आलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुन्हा अकरा हजार चारशे कोटी रुपयाची सुप्रमा या ठिकाणी दिली आणि मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याकरता आपल्या सरकारने जो निर्धार केला तो निर्धार आता पूर्णत्वाला चाललेला आहे आणि मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याचं काम आपण करतोय आणि एवढंच नाही अजितदारांनी सांगितलं हे आहे मागच्या काळात आपण निर्णय घेतला आणि वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आता त्या कामाला ही गती मिळालेली आहे लवकरच आम्ही एमडब्ल्यू आर आर ए चाललो एम डब्ल्यू आर आर एची मान्यता मिळाल्यानंतर वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आमच्या मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत एवढंच नाही तर मागच्या काळामध्ये मराठवाडा ग्रीडचं काम आपण सुरू केलं होतं काही कारणाने मध्यंतरी आलेल्या सरकारने ते थांबवलं होतं आता आपण मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय आणि मी विश्वासाने सांगतो केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर मराठवाडा ग्रीड प्रस्ताव देखील या ठिकाणी मंजूर होईल आणि आपण संपूर्ण पाईपच्या जाळ्याने गावोगावी पिण्याचं पाणी शेतीचं पाणी हे मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून सगळ्या धरणांना जोडून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याकरता एक मोठं त्या ठिकाणी पाऊल उचलणार आहोत आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचंय आपलं सरकार सामान्य माणसाच्या पाठीशी उभा आहे जलयुक्त शिवारच्या अंतर्गत मागच्या काळामध्ये पंकजाताईंच्या नेतृत्वात या जिल्ह्यात अतिशय सुंदर काम झालं आता जलयुक्त शिवार टप्पा दोन आपण सुरू केलाय मला विश्वास आहे जसं मागच्या काळामध्ये बीड जिल्ह्याने जलयुक्त शिवार मध्ये पहिला नंबर पटकावला याही वेळी बीड जिल्हाच या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर जलयुक्त शिवारच्या अंतर्गत येईल आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याकरता निश्चितपणे या ठिकाणी अतिशय उत्तम काम होईल धनंजयजी आपण साठवण तलावाची मागणी केली होती मी म्हटलं परळीला चाललो आहे पुन्हा तुम्ही विचाराल काय झालं कालच आठही साठवण तलावांना मी मान्यता दिलेली आहे आणि त्याच काम देखील आता लवकरच आपण सुरू करतो खरं म्हणजे या सरकारने घेतलेला एक एक निर्णय हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी या ठिकाणी आहे पंकजाताई मागच्या काळामध्ये माझी लेख भाग्यश्री सारखी चांगली योजना आपण सुरू केली आता त्याचा पुढचा टप्पा आपण सुरू केलाय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लेख लाडकी योजना सुरू केली आहे ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की त्या ठिकाणी आठ हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर लखपती करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि एवढंच नाही तर एक अजून निर्णय घेतलाय आमच्या माता भगिनींनी त्या निर्णयाचं मोठं स्वागत केलंय आता आमच्या माता भगिनींना एसटी मध्ये जो काही प्रवास आहे तो माता भगिनीं करता पन्नास टक्के तिकिटामध्ये आपण केलाय पन्नास टक्के मोफत माता भगिनींनी मुख्यमंत्र्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे कि माता भगिनींना आता पन्नास टक्केच पैसे लागतात आणि आता घरच्या लोकांना सांगितलं पाहिजे की आता तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तुम्ही घरी बसा मी जाऊन येते कारण मी गेली तर अर्ध्या पैशातच काम होत हे सांगण्याची आज आवश्यकता या ठिकाणी आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना एकीकडे एक देशाचे पंतप्रधान मोदीजींनी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केला तर दुसरीकडे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केलेला आहे त्याच्यामध्ये आता कुठली अट नाही बारा कोटी लोकांना मोफत इलाज देण्याचं काम हे या ठिकाणी आपण करतोय एवढंच नाही तर आता आपण महाराष्ट्रामध्ये मोदी आवास योजना सुरू केली आहे आणि मोदी आवास योजनेच्या अंतर्गत दहा लाख घर ओबीसी करता या ठिकाणी बांधण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे एकीकडे एस सी एस टी करता आपण घरं बांधतोय ओपन करता बांधतोय पण ओबीसी करता दहा लाख घर हे आपल्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी बांधण्यात येत आहेत एवढंच नाही आमच्या अंगणवाडी सेविका असतील गटप्रवर्तक असतील आशा सेविका असतील सगळ्यांच्या मानधनामध्ये पंधराशे ते सतराशे रुपये वाढ आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे जे निराधारचे लोक आहेत त्यांना हजारच्या ऐवजी पंधराशे रुपये पेन्शन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात आमच्या मुलांच्या स्कॉलरशिपचे पैसे देखील वाढवण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकारने गेल्या दीड वर्षात केलेल्या कामांची यादी जर मी वाचली तर इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं झाली आहेत की ही यादी वाचता वाचता अपुरी पडेल पण या निमित्ताने आज एक मागणी धनंजयजी तुम्ही पण केली आहे पंकजा ताईंनी पण केली आहे ती म्हणजे वैद्यनाथाचं जे विकास आराखडा आपण तयार केलाय त्याला केंद्र सरकारने देखील पैसे दिले पाहिजेत माननीय मुख्यमंत्री निश्चितपणे त्याची शिफारस करतील आणि मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन मोदी सरकारकडनं तो आराखडा मंजूर करून आणेन आणि आमच्या वैद्यनाथाला या ठिकाणी प्रसाद योजनेच्या अंतर्गत निश्चितपणे जे काही काम या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे जो काही कॉरिडॉर करण्याची आवश्यकता आहे तो कॉरिडॉर निश्चितपणे आपण तयार करू खरं म्हणजे वेळ खूप झालाय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील ऐकायचं आहे पण या निमित्ताने एवढंच सांगतो आम्ही तिघं एकत्रित आलो आणि आम्ही तिघ एकत्रित आल्यानंतर आमच्या मनामध्ये एकच ध्यास आहे महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहे पण काही लोकांना ते नको आहे त्यामुळे ते लोक रोज ज्या प्रकारचे बेताल वक्तव्य करतात आम्ही त्याच्याकडे लक्षही देत नाही आता काल परवा चार राज्याच्या निवडणुका झाल्या आता निवडणुकांमध्ये सीएम साहेबांना आणि मला प्रचाराला बोलवलं आम्ही प्रचाराला गेलो आम्ही गेलो तिथेही चांगला विजय मिळाला आता काही लोकांना तेही पोटात दुखतं म्हणाले तुम्ही दुसऱ्या राज्यात का गेले अरे तुम्हाला बाजूच्या घरात कोणी बोलवत नाही आम्हाला दुसऱ्या राज्यात बोलवतात तर तुमच्या पोटामध्ये का दुखत हा माझा सवाल आहे आता पुढच्या वेळेस तर अजितदादांना देखील घेऊन जाणार आहे म्हणजे दोन चार सीट दादा अजून वाढतील पण हे सगळं झालं तरी आमचं लक्ष कुठे आहे आमचं लक्ष हे महाराष्ट्रामध्येच आहे या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही इथले दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी बसणार नाही आणि म्हणून जाता जाता केवळ एवढंच सांगतो मग अशी आमच्या पंकजाताई म्हणाल्या की सगळ्यांना ही उत्कंठा आहे की आज या स्टेजवर पंकजाताई पण आहेत आणि धनंजय मुंडे पण आहेत मी दोघांना विनंती एवढीच करेन की तुम्ही असेच एका स्टेजवर राहा आणि आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी अशी उभी करू की परळी असेल बीड असेल काहीही पायची आवश्यकता नाही आम्ही पूर्ण ताकदीने ताई तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही सगळे जर एकत्रित राहिलात तर परळीचंही कल्याण होईल बीडचंही कल्याण होईल आणि महाराष्ट्राचंही कल्याण होईल आणि म्हणून हा मंच असाच आम्हाला दिसत राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र